नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे वर्ग 9 चा विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण 1, तो म्हणजे गतीचे नियम। आणि याच्यामध्ये आपल्याला गती बघायची आहे, विस्थापन आणि अंतर बघायचं आहे, त्वरण बघायचं आहे, न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरण सुद्धा बघायचं आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओच्या अपडेटसाठी ह्या चॅनलला तुम्हाला काय करावं लागेल, सबस्क्राइब करावं लागेल, सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करावं लागेल। तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा व्हिडिओच्या लिंक हव्या असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक इथं तुम्हाला मी देतो, 86 57 33 22 80 वर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे। चला तर सुरुवात करूया या आपल्या प्रकरणाला। तर बघा मित्रांनो, वस्तूंची गती, त्याला आपण मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणत असतो इंग्रजीमध्ये। इथं काही आपल्याला उदाहरणे दिली आहेत, खालीलपैकी कोणत्याही उदाहरणामध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते का, गती असते व नसते याची स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल। तर बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण दिलेलं आहे पक्ष्याची उडणं। आता ज्यावेळेस पक्षी उडतात त्यावेळेस ते काय करतात, एका जागेहून ते दुसऱ्या जागी जात असतात, ठीक आहे, त्यांची जागा ते बदलत असतात, त्यांच्यामुळे इथं गती आहे हे आपण म्हणू शकतो, इथं गती आहे हे आपण म्हणू शकतो। दुसरं आहे थांबलेली रेल्वे। आता रेल्वे जर इथं थांबलेली नसती तर ती गतीमध्ये असती, पण पहिला शब्द वापरलेला आहे थांबलेली, थांबलेली आहे म्हणजे ती कशी आहे, स्थिर आहे, थांबलेली आहे म्हणजे ती कशी आहे, स्थिर आहे, इथं गती आहे का तर नाही। त्यानंतर आहे हवेतून उडणारा पालापाचोळा। आता पालापाचोळा आहे तो सुद्धा हवेत उडतो, याचा अर्थ तो एका जागेहून दुसऱ्या जागी जातोय, याचा अर्थ इथं सुद्धा काय आहे, गती आहे, इथं सुद्धा काय आहे, गती आहे। नंतर आहे डोंगरावरील स्थिर असलेला दगड। आता डोंगरावर दगड कसा आहे, स्थिर आहे, स्थिर आहे याचा अर्थ कसा आहे की तो एकाच जागी आहे, तो त्याची जागा बदलतो का तर नाही, याचा अर्थ असा होतोय की दगड स्थिर आहे म्हणजे इथं सुद्धा गती नाही, इथं सुद्धा गती आहे का तर नाही, ठीक आहे। म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या उदाहरणामध्ये गती नाही आणि पहिल्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये गती आहे हे आपल्याला समजते। आता गती असणे किंवा नसणे याची स्पष्टीकरण कसे करण्यात येईल, तर बघा मित्रांनो, की जर एखादी वस्तू असेल ती एका जागेहून दुसऱ्या जागी जात असेल, ठीक आहे, एका जागेहून जर ती दुसऱ्या जागी जात असेल तर त्या वस्तूला आपण काय म्हणणार, तर त्या वस्तूला, त्या वस्तूमध्ये गती आहे असे म्हणणार आपण, कारण तिच्यामध्ये काय आहे, गती आहे, तर त्याला गती असे म्हणतात, ठीक आहे। आता बघा दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, ठीक आहे, आपण वेगवेगळ्या वस्तूंची गती प्रत्यक्षात पाहू शकत नाही रोजच्या जीवनामध्ये, जसे की वारा। वरील उदाहरणाप्रमाणे इतर उदाहरणे आपल्याला सांगता येतील का, ते आपल्याला सांगायची आहेत। उदाहरणार्थ बघा, वाहणारे पाणी, वाहणारे पाणी हे सुद्धा एक आहे, उदाहरण आहे। त्यानंतर आहे मोटार, ठीक आहे, मोटार आहे। त्यानंतर आहे विमान, ठीक आहे, बरेच उदाहरणं तुम्ही गतीचे देऊ शकता, ठीक आहे। चला तर आता आपण समोरचा, आता आपल्या भागात आपल्याला बघायचं आहे। चला आता बघा मित्रांनो, आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, आता विस्थापन आणि अंतर आपल्याला इथं शिकायचं आहे, विस्थापन आणि अंतर। पण त्या अगोदर आपले एक प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न आपण आता बघूया। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा, विचार करा, मध्ये बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, तुमच्या शेजारी बसलेला व्यक्ती गतिमान आहे का। तर बघा मित्रांनो, जर तो व्यक्ती जर एकमेका बाजूला बसलेले असतील तर एकमेकाच्या दृष्टिकोनातून ते स्थिर आहेत, कारण ते एकमेकाच्या दृष्टिकोनातून स्थिर आहेत म्हणून ते गतिमान नाहीत, ते गतिमान नाहीत। बघा हे तुम्हाला समोर समजेल, म्हणजे ते गतिमान आहे का तिथं नाही। एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो हे महत्त्वाचं आहे। आता एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी आपण काय करतो, ज्या मूळ जागी आहे त्या जागेपासून तिनं अंतर काही पार केलंय का, म्हणजे मूळ जागेपासून ती काही अंतरावर गेली का, यावरून आपण तिच्यामध्ये गती आहे का हे आपण त्याच्यावर ठरवत असतो, ठीक आहे। गती ही सापेक्ष संकल्पना आहे हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात।
जर एखादी वस्तु सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात। म्हणजे बघा एखादी वस्तु सभोवतालच्या संदर्भात म्हणजे तो व्यक्ति त्या गाड़ी मध्ये आहे आणि त्याच्या गाड़ी ही काय झाली त्याची संदर्भ झालाय म्हणजे सभोवतालचं काय झालं की वातावरण झालं तर त्या वातावरणापासून तो दूर जातोय का तर नाही कारण तो त्या गाडीमध्येच आहे याचा अर्थ तो गतिमान आहे का तर नाही याचा अर्थ काय होतो तो गतिमान नाही। गतिमान कधी होईल जर सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर तो गतिमान होत असतो ठीक आहे। जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात अर्थात हा व्यक्ती आहे तो कसा आहे स्थिर आहे अर्थात तो व्यक्ती कसा आहे स्थिर आहे असं आपण म्हणतो। त्यानंतर खाली तुम्हाला दिलेलं आहे विस्थापन आणि अंतर। विस्थापन आणि अंतर आता मित्रांनो याच्यातला फरक काय आहे ते आपण आता बघूया विस्थापन आणि अंतर मधला। तर बघा मित्रांनो विस्थापन आणि अंतर मधला फरक काय आहे विस्थापन आणि अंतर आता ह्या उदाहरणावरून तुम्हाला समजेल। आता शीतल आणि प्रशांतचे घर हे आहे ठीक आहे। आता शीतल आणि प्रशांतला शाळेमध्ये जायचं ही त्यांची शाळा आहे मग शीतल काय करेल शीतल शाळेमध्ये जाण्यासाठी अगोदर तिच्या मैत्रीच्या घरी म्हणजे संगीताच्या घरी जाईल ते जे 500 मीटर आहे तिच्या घरापासून। त्यानंतर संगीताच्या घरापासून ती काय करेल शाळेमध्ये जाईल जे की शाळा 1200 मीटर आहे याचा अर्थ शीतलने जे टोटल अंतर म्हणजे पूर्ण अंतर जे पार केलेलं आहे ते आहे 1700 मीटर बरोबर आहे। आणि जो प्रशांत आहे प्रशांत काय गेला सरळ शाळेमध्ये गेला म्हणजे त्याने फक्त 1300 मीटरच काय केलेलं आहे अंतर पार केलेलं आहे बरोबर आहे। दोघं एकाच जागी गेले एका शाळेत गेले पण दोघांनी जे अंतर पार केलेलं आहे ते वेगवेगळं आहे ठीक आहे। चला आता यावरनं तुम्हाला विस्थापन आणि अंतर समजून येईल। बघा जे ह्या घरापासून जे काही जवळचं अंतर आहे जे काही जवळचं अंतर आहे म्हणजे ह्या घरापासून जे काही प्रत्यक्ष ह्या घरापासून जे काही प्रत्यक्ष ह्या दोघांमधले जे काही अंतर आहे जवळचं अंतर त्याला आपण विस्थापन म्हणतो त्याला काय म्हणतो आपण विस्थापन असं म्हणत असतो। आणि जे काही प्रत्यक्ष अंतर पार केलेलं आहे शीतलनं या शाळेमध्ये जाण्यासाठी म्हणजे 500 मीटर हे आणि 1200 मीटर हे म्हणजे टोटल 1700 मीटर तर हे अंतर म्हणजे हे काही जे त्यानं पार केलेलं अंतर आहे त्याला आपण अंतर म्हणतो ते झालं अंतर त्याला डिस्टन्स म्हणतो। विस्थापन म्हणजे काय तिच्या घरापासून तिचं विस्थापन किती झालं तिच्या घरापासून तिचं विस्थापन किती झालं ते झालं आपलं विस्थापन ठीक आहे। चला आता यावरनं तुम्हाला पुन्हा काही उदाहरणं समजण्यास मदत होईल। तर बघा मित्रांनो शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रीच्या घरी जाऊन मग शाळेत गेली। पहा प्रशांत मात्र घरातून सरळ रेषेत शाळेत गेला म्हणजे प्रशांत बघा सरळ शाळेत गेलेला आहे आणि शीतल काय गेली संगीताच्या घरी गेली आणि संगीताच्या घरून शाळेत गेली। दोघेही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेस कोण पोहोचेल दोघांची चाल एकच असेल तर जो कमी अंतर लागणार आहे म्हणजे प्रशांतला प्रशांत काय करेल लवकर शाळेत पोहोचेल ठीक आहे। वरील उदाहरणामध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यात फरक असेल का तर कोणता तर बघा मित्रांनो हे प्रत्यक्ष अंतर आहे म्हणजे 500 मीटर ती चालत गेली पुन्हा 1200 मीटर गेली म्हणजे 1700 मीटर ती पूर्ण चालत गेली याचा अर्थ 1700 मीटर काय झालं हे अंतर झालं 1700 मीटर काय झालं हे अंतर झालं आणि प्रशांत फक्त काय गेलेला आहे 1300 मीटर चालत गेलेला आहे म्हणजे तो सरळ रेषेमध्ये किंवा सरळ रेषेतील अंतर त्यानं पार केलेलं आहे ते आहे फक्त 1300 मीटर 1300 मीटर हे काय आहे तर हे विस्थापन आहे काय हे विस्थापन आहे। या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत ठीक आहे। विस्थापन आणि अंतर यामधला फरक तुम्हाला समजला असेल ठीक आहे। चला आता समोरचं आता आपल्याला बघायचं आहे। चला बघा आता समोरचं बघताना काही गोष्टी लक्षात घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तुमच्याकडे पुस्तक असणं आवश्यक आहे। पुस्तक असेल तरच तुम्ही समजून घेऊ शकता तर त्यावर तुम्ही नोट्स वगैरे काढू शकता। तर बघा मित्रांनो अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान
सॉरी गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रम होय. विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर. बघा अंतर म्हणजे काय की दोन बिंदूमधलं जे काही प्रत्यक्ष अंतर पार केलेलं आहे त्याला अंतर म्हणतात. ठीक आहे म्हणजे बघा आणि विस्थापन म्हणजे काय विस्थापन म्हणजे आरंभ व अंतिम बिंदूमधील जे काही सरळ व कमीत कमी अंतर असते त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला आपण विस्थापन असं म्हणत असतो. इथं बघा तुम्हाला समजेल की ह्या आकृतीमध्ये काय आहे की ह्या आकृतीमध्ये दिसेल की सोराली जी आहे ती काय करते 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. म्हणजे इथं आहे सोराली आणि ती काय करते अशा ह्या वर्तुळाकार मैदानामध्ये काय करते फेऱ्या मारते. ठीक आहे म्हणजे ती काय केले असं ती चालत गेली आणि अशी पुन्हा त्याच जागी आली. म्हणजे जे काही प्रत्यक्ष अंतर आहे ते मात्र जास्त आहे बरोबर आहे पण त्याच जागी आली म्हणजे विस्थापन इथं काय असणार शून्य असणार. बघा तिने ए बिंदू पासून चालण्यास सुरुवात करून फेरी पूर्ण केल्यास तिचे कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती. आता बघा काय सांगितलं याची त्रिज्या किती आहे याची त्रिज्या आहे 100. म्हणजे याचा आपल्याला आता परिघ काढावं लागेल. काय काढावं लागेल परिघ. परिघ का काढावं लागेल कारण बघा मित्रांनो याचं जर त्रिज्या जर 100 असेल आणि जर आपल्याला हे अंतर काढायचं असेल गोल किती आहे तर आपल्याला याचा परिघ काढावा लागतो. मग परिघ काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो परिघ बरोबर 2πr. परिघ बरोबर काय असते 2πr. तर मित्रांनो 2πचा अर्थ काय आहे तर आता याच्यामध्ये टाकायच्या आपल्याला किमती. किमती कोणत्या 2 आहे. पायची किंमत टाकायची आणि आरची किंमत टाकायची. आता पायची किंमत असते 3.14. चला तर आता किमती टाकूया. तर बघा 2 × 3.14 × 100. आता ह्या दो या सगळ्यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. आता गुणाकार करताना मित्रांनो ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला हा गुणाकार करायचा आहे आणि जे काही उत्तर येईल तुम्हाला सांगायचं आहे. याचं उत्तर जवळपास येणार आहे 628.4 समथिंग असं येणार आहे मीटर. आता बघा म्हणजे ह्या बिंदूपासून ज्यावेळेस आपण असं फिरून येणार ते अंतर होणार आहे 628.4 मीटर. किती होणार आहे ते 628.4 मीटर एवढं अंतर होणार आहे. म्हणजे तीन जे काही प्रत्यक्ष अंतर पार केलेलं आहे ते एवढं आहे. याला आपण अंतर म्हणतो. काय म्हणतो याला अंतर म्हणतो. विस्थापन किती आहे इथं विस्थापन विस्थापन. तर बघा मित्रांनो आता ती काय गेली इथून सुरू झाली आणि पुन्हा त्याच जागी आली. म्हणजे ज्या बिंदू वरून ती सुरू झाली त्याच बिंदूवर आली म्हणजे तिचं जे विस्थापन आहे ते असणार शून्य. विस्थापन किती असणार शून्य असणार. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. म्हणजे तुम्हाला यावरून आता विस्थापन आणि अंतर नेमकी भानगड काय आहे ह्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे चला आता समोरचा पार्ट आता आपण बघूया. आणि मित्रांनो जर तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. सोबतच एवढं लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. नुसतं झामल झामल न करता सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. चला बघा आता आता एक इथं आपल्याला गाडी दिलेली आहे. समजा एक गाडी पी या बिंदूपासून निघून क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी या ठिकाणी परत आली तर तिने कापलेले अंतर व झालेले विस्थापन आपल्याला इथं लिहायचे आहे. आता गाडी काय झाली इथून सुरू झाली आणि क्यू वर गेली म्हणजे तिनं 360 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार केलेलं आहे बरोबर आहे. पुन्हा या क्यू वरून काय झालं या पी वर आली म्हणजे पुन्हा 360 मीटर तिनं अंतर पार केलेलं आहे. मग टोटल अंतर पार केलेलं आहे ते आहे 720 मीटर. 720 मीटर काय झालं तिचं अंतर झालं. विस्थापन किती असणार विस्थापन म्हणजे काय तर मूळ स्थानाहून ती किती दूर आहे. मूळ स्थान पी आहे पुन्हा त्याच जागेवर आली म्हणजे हिचं विस्थापन होणार आहे शून्य. विस्थापन काय होणार आहे शून्य होणार आहे. समजले मित्रांनो. ओके चला समोर जाऊया. बघा एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले
तरी त्या वस्तूचे प्रत्यक्ष कापलेले अंतर शून्य नसते। म्हणजे बघा, ही गाडी बघा की याची विस्थापन शून्य आहे, कारण पुन्हा त्याच जागेवर आली, पण हिने कापलेले अंतर शून्य नाही, कारण ती पी वरून क्यू वर गेली, क्यू वरून पी वर आली, म्हणजे 720 किलोमीटर तिने अंतर पार केलेलं आहे। मात्र विस्थापन म्हणजे मूळ जागेपासून ती किती अंतरावर आहे जर बघितलं तर आपल्याला समजेल की ती पुन्हा त्याच जागेवर आलेली आहे। याचा अर्थ त्याचं जे काही विस्थापन आहे या गाडीचं ते किती आहे, शून्य आहे। समजले मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील। तर बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे चाल आणि वेग। तर बघा मित्रांनो, चाल आणि वेग मध्ये काय आहे, तर त्याला आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी असं म्हणतो। तर बघा मित्रांनो, आता आपल्याला सांगायचं की सदिश व अदिश राशी म्हणजे काय, त्याला आपण वेक्टर आणि स्केलर असं म्हणत असतो। आता बघा मित्रांनो, जी सदिश राशी असते त्या राशीला काय असते, मूल्य असते। काय असते, मूल्य म्हणजे काहीतरी किंमत असते, सोबतच त्याला काय असते, दिशा सुद्धा असते। काय असते, दिशा सुद्धा असते। अशा राशींना आपण काय म्हणत असतो, सदिश राशी म्हणत असतो। अदिश राशी म्हणजे काय, ह्या राशींना फक्त मूल्यच असते, दिशा नसते, म्हणून याला आपण अदिश राशी असं म्हणतो। तर बघा मित्रांनो, आता इथं मी एक रेषा काढतो, इकडे लिहितो सदिश राशी आणि इकडे लिहितो अदिश राशी, ठीक आहे। आता सदिश राशी कोणती आणि अदिश राशी कोणती हे आता आपल्याला लिहायचं आहे। तर बघा मित्रांनो, डिस्टन्स, हे डिस्टन्सला मित्रांनो जे डिस्टन्स असते ह्या डिस्टन्सला कुठली दिशा नसते, ठीक आहे, मूल्य असते। म्हणजे ही काय होईल, डिस्टन्स म्हणजे ही होईल आपली अदिश राशी, म्हणजे अंतर आपण इथं लिहिणार, ठीक आहे, अंतर। जे चाल आहे, जी चाललं सुद्धा कुठली दिशा नसते, म्हणून ती होईल आपली काय होईल ती आपली, तर ती होईल आपली अदिश राशी चाल, ठीक आहे। त्यानंतर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी जर बघितली तर तिला दिशा सुद्धा असते आणि मूल्य सुद्धा असते, म्हणून वेग होईल आपला सदिश राशी। टाइम बघा, टाइमला काय असते मित्रांनो, मूल्य असते, पण या वेळेला कुठली दिशा नसते, म्हणून वेळ ही अदिश राशी होईल, ठीक आहे। त्यानंतर बघा विस्थापन, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, डिस्प्लेसमेंटला दिशा पण असते आणि मूल्य पण असते, म्हणून ही सदिश राशी होईल, म्हणून इथं आपण लिहू शकतो विस्थापन, ठीक आहे। समजल्या गोष्टी, चला आता आपण समोर जाऊया। बघा मित्रांनो, आता इथं काय दिले आपल्याला, चाल म्हणजे, चाल म्हणजे काय, त्याचा अर्थ होत असतो स्पीड। चालचा अर्थ काय होत असतो, स्पीड, ठीक आहे। स्पीड म्हणजे काय, कापलेले अंतर। स्पीड म्हणजे काय, कापलेले अंतर व लागलेला एकूण वेळ। जर कापलेल्या अंतरला जर आपण लागल्या वेळेला जर भागाकार केला तर आपल्याला स्पीड मिळतो। उदाहरणार्थ बघा, एक मुलगा आहे दीपक, तो या ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला, बरोबर आहे। मग जाण्यासाठी हे जे अंतर आहे ते आहे 500 मीटर, किती आहे 500 मीटर, आणि त्याला जाण्यासाठी लागले 5 मिनिट। जाण्यासाठी किती लागले, 5 मिनिट त्याला तिथं लागले। याचा अर्थ काय होईल, कापलेले अंतर आहे 500 मीटर, लागलेला वेळ आहे 5 मिनिट। जर याचा जर भागाकार आपण केला तर आन्सर येणार याचं 100 मीटर पर मिनिट, म्हणजे चाल काय झाली, 100 मीटर पर मिनिट, ठीक आहे। समजले तुम्हाला, चला समोर जाऊया। बघा आता एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट कापलेले अंतरास वेग किंवा त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो। या ठिकाणी एका कालावधीत म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास इत्यादी असू शकतो। मोठ्या एककात कालावधी मोजल्यास 1 वर्ष देखील एक कालावधी असतो। एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात, म्हणजे जे एकक कालावधीमध्ये विस्थापन होते त्याला वेग म्हणतात। बघा वेग म्हणजे याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो, काय म्हणतो, व्हेलॉसिटी, ठीक आहे। आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, विस्थापन भागाकारात वेळ, म्हणजे जे काही सरळ रेषेतील अंतर आहे, जे काही पार केलेलं ते अंतर, ठीक आहे, सरळ रेषेतील त्याला विस्थापन म्हणतो। ते विस्थापन आणि लागणारा वेळ हे काय होईल, आपलं
तर हे होईल आपला वेग, म्हणजेच त्याला आपण वेलोसिटी असं म्हणतो. आता बघा इथं नेहमी लक्ष ठेवण्याचे पॉईंट काय काय दिले आहेत आपल्याला. चाल, चाल म्हणजे काय, तर चाल आणि वेग याची एकके सारखीच आहेत. चाल आणि वेग यांची जे एकके आहेत सारखीच आहेत, म्हणजे सारखीच म्हणजे काय, तर बघा इथं सुद्धा अंतर आहे ते आपण कशामध्ये दाखवतो, मीटरमध्ये दाखवतो, किलोमीटरमध्ये दाखवतो, ठीक आहे, सेंटीमीटरमध्ये दाखवू शकतो, MM मध्ये दाखवू शकतो. आणि जो वेळ आहे तो कशामध्ये दाखवणार आपण, वेळ आपण सेकंदमध्ये दाखवणार, मिनिटमध्ये दाखवणार, आवर्समध्ये दाखवणार, डेमध्ये दाखवणार, म्हणजे या दोन्ही यांची उत्तर म्हणण्यापेक्षा जे युनिट आहेत किंवा जे एकक आहेत ते कसे आहेत, सारखी आहेत. याची आणि याची ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघा, चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. जी चाल आहे हे अंतराशी संबंधित आहे, वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखे असते, अन्यथा वेगवेगळे असू शकते. बघा, गती जरी सरळ असेल, म्हणजे एका रेषेमध्ये असेल, सरळ असेल, तर चाल आणि वेग समान असतो. पण जर हा वेगळा असेल, म्हणजे सरळ रेषेमध्ये नसेल, तर चाल आणि वेग वेगवेगळा असतो. म्हणजे बघा, ए या ठिकाणून एक वस्तू बी या ठिकाणी गेलेली आहे, सरळ गेलेली आहे, म्हणजे 500 मीटर तिने अंतर पार केलेलं आहे 5 मिनिटांमध्ये. म्हणजे कापलेले अंतर किती आहे, 500 मीटर, लागले वेळ 5 मिनिट. विस्थापन किती आहे, मूळ जागेपासून किती अंतरावर आहे, तर ती 500 मीटरवर आहे, लागल्या वेळ किती आहे, 5 मिनिट. म्हणजे दोघांचं मूल्य कसं येणार, सारखंच येणार जर ते सरळ रेषेतील असतील तर. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. म्हणजे एकक वेळेत जे काही विस्थापन होते त्याला आपण वेग असं म्हणत असतो, ठीक आहे, समजले. चला समोर जाऊया. चला इथं काही उदाहरणं दिली आहेत, ठीक आहे, ते आपण आता थोडक्यात तपासून पाहूया. उदाहरणामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, तर बघा मित्रांनो, मागील उदाहरणात जे आपण अगोदर बघितलं, शीतल, प्रशांत आणि संगीताचं जे घर होतं ते, शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर 500 मीटर आहे. तुम्ही बघितलं, शीतल व संगीता यांच्या घरामध्ये अंतर किती आहे, 500 मीटर आहे. संगीताचे घर व शाळा यातील अंतर 1200 मीटर आहे, ठीक आहे. अर्थात शीतलचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर फक्त 1300 आहे, ठीक आहे. डायरेक्ट संगीताच्या घरातून जर आपण शाळेमध्ये गेलो तर त्यांचं अंतर किती आहे, 1300 मीटर. पण ती तसं न करता ती काय केली, ती शीतलच्या घरी गेली आणि शीतल दोघे मिळून शाळेत गेली. म्हणजे हे 500 मीटर आणि हे 1200 मीटर असं अंतर त्यांनी पार केलं होतं. याचा असा अर्थ होतो की समजा शीतलला संगीताकडे जाण्यासाठी 5 मिनिटे लागतात, ठीक आहे, आणि तिथून शाळेत जाण्यासाठी 24 मिनिटे लागतात. यावरनं काय होते बघा, की शीतलला ये मार्गावरील चाल, म्हणजे शीतल काय गेलेली आहे, शीतल तिच्या घरीहून संगीताच्या घरी गेली, ठीक आहे, काय केली, तिच्या घरून ती संगीताच्या घरी गेली. ते अंतर होतं 500 मीटर आणि लागणारा वेळ किती होतं, 5 मिनिट. जर आपण याला सॉल्व केलं, भागाकार केला, तर आपला आन्सर येणार आहे 100 मीटर पर मिनिट, ठीक आहे. आता हे काय केलेलं आहे, या दोघे मिळून काय केलेलं आहे, त्या शाळेत गेल्या. ते अंतर आहे 1200 मीटर, म्हणजे 1200 मीटर, लागला वेळ 24 मिनिटे. जर आपण याचा भागाकार केला तर उत्तर येईल 50 मीटर पर मिनिट, बरोबर आहे, 50 मीटर पर मिनिट हे उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. हे झालं यांची चाल. हे काय झालं, यांची चाल झाली, याला आपण डिस्टन्स म्हणतो, ठीक आहे. आता बघा, सरासरी चाल काय आहे, तर टोटल अंतर बघा किती आहे, 1700 मीटर. टोटल टाइम लागला हे 24 आणि 5, म्हणजे 29 मिनिट. दोघांनी जर भागाकार केला दोघांचा, तर उत्तर येईल आपलं 58.60 मीटर पर मिनिट, म्हणजे सरासरी चाल झाली, ठीक आहे. मग सरासरी वेग काय होईल, वेग म्हणजे वेलोसिटी, म्हणजे प्रत्यक्ष विस्थापन किती झालं, म्हणजे ती ह्या घरापासून, तिच्या घरापासून ती ज्या शाळेमध्ये गेली ते जवळचं अंतर किती आहे, ते फक्त 1300 मीटर आहे. म्हणजे 1300 भागाकारात 29 म्हणजे तिनं असा वेळ घेतला, तिनं वेळ जास्त लागला, पण अंतर मात्र तिनं एवढंच पार केलं तिच्या घरापासून. म्हणजे याला आपण वेग म्हणतो. हा जर आपण भागाकार केला तर भागाकार येणार आहे 44.83 मीटर पर मिनिट. म्हणजे हे झालं वेलोसिटी. ही काय झाली, वेलोसिटी झाली तिच्या, तिची वेलोसिटी, ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, एकदम सोप्या ह्या गोष्टी होत्या. त्यानंतर समोरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, तो पार्ट काय आहे ते आपण बघूया. बघा आता, चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम.
आता बघा मित्रांनो, चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम। आता बघा चाल म्हणजे काय मित्रांनो, तर चाल याचा अर्थ होत असतो स्पीड, ठीक आहे, स्पीड स्पीड। आणि दिशा म्हणजे काय, आपण इंग्रजी म्हणतो डायरेक्शन म्हणतो, तर याचा वेगावर म्हणजे वेलॉसिटीवर काय परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे। चला आता आपण बघूया। तर बघा मित्रांनो, सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे, प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगायचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं ध्यानात ठेवा मित्रांनो, जे काही वेग असतो त्याला आपण वेलॉसिटी म्हणतो, ठीक आहे, जो काही वेग आहे त्याला आपण वेलॉसिटी म्हणतो। हा वेग कशावर डिपेंड असतो किंवा कशावर अवलंबून असतो, तर हा वेग चाल व दिशा यावर अवलंबून असतो, चाल व दिशा यावर अवलंबून असतो। या दोघांपैकी एक जरी चेंज झालं, मग दिशा चेंज झाली किंवा चाल चेंज झाली, तर वेग सुद्धा काय होईल, चेंज होईल, ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील, ठीक आहे। आता बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे आपल्याला, त्या गोष्टी आता लक्षात घेऊ। सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? तर बघा मित्रांनो, आपल्याला माहित आहे की दिशा सेम आहे, दिशा एकच आहे, पण काय केलेलं आहे, त्यांनी चाल बदललेली आहे, म्हणजे कमी केली किंवा जास्त केली। चाल जर यांनी कमी केली, चाल जर कमी केली तर काय होईल, जे वेग आहे तो वेग सुद्धा कमी होईल, आणि चाल जर वाढवली तर वेग सुद्धा वाढेल, ह्या दोन गोष्टी घडतील। सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? तर बघा मित्रांनो, सचिन जर प्रवास करत असेल आणि एखादे वळण आले, वळण आल्यानंतर तुम्हाला माहित आहे मित्रांनो, वळण जर आले तर काय होत असते की जी चाल आहे, जी चाल आहे म्हणजे ते अंतर वाढत जाते। बघा म्हणजे काय झाले, अंतर वाढत गेलं पण विस्थापन मात्र कमी झालं, याचा अर्थ काय होईल की जे चाल आहे ही जास्त आहे आणि वेग मात्र इथं काय आहे, कमी आहे, हे आपल्या लक्षात येईल। सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? आताच आपण बघितलं, चाल बदलली किंवा दिशा बदलली तर काय होईल, वेग सुद्धा बदलेल, ह्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे। म्हणजे चाल जरी बदलली आणि दिशा जरी बदलली तरी वेग बदलतो, ह्या दोन गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत। वरील प्रसंगावरून असे लक्षात येते की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे व वेग पुढील प्रकारे बदलतो। बघा आता कशा प्रकारे वेग बदलतो ते खाली आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत, त्यावरून आता आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला मदत होईल। तर बघा मित्रांनो, चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून बघा काय होईल, बघा आता जे प्रसंग दिले आहेत, वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे, म्हणजे चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून, ठीक आहे। पहिल्या याच्यामध्ये काय झालं की चाल बदलली दिशा तीच होती पहिल्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये बघितलं, दुसऱ्या याच्यामध्ये दिशा बदलली चाल तीच ठेवली, म्हणजे काय होईल, इथं सुद्धा वेग बदलला आणि इथं सुद्धा वेग बदलला, चाल व गतीची दिशा दोन्ही बदलले, याचा अर्थ वेग सुद्धा बदलला। म्हणजे तुम्ही चाल बदला किंवा दिशा बदला, वेग बदलेल, किंवा दोन्ही बदला तरी सुद्धा काय होईल, वेग बदलेल। आता बघा खाली काय दिलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, चालीचे मापन अंतर अंतर पर काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते। हवेतील ध्वनीची चाल किती दिलेली आहे बघा, 343.2 मीटर पर सेकंद आहे। तसेच प्रकाशाची चाल 3×10⁸ मीटर पर सेकंद इतकी आहे। पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमण करण्याची चाल बघा मित्रांनो किती आहे, 29,770 मीटर पर सेकंद आहे। म्हणजे काय झालं, ह्या चाल आपल्याला दिल्या, चाल म्हणजे त्याला आपण
स्पीड असं म्हणतो. चालला काय म्हणतो आपण स्पीड असं म्हणतो. स्पीड म्हणल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येते पण चाल, वेग, विस्थापन असं जर शब्द ऐकले तर लगेच आपण थोडस कन्फ्यूज होत असतो. तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला समजायच्या होत्या, या सर्व गोष्टी आपण समजल्या. त्यानंतर आपला एक भाग आहे तो म्हणजे एक रेषीय एक समान व नेक समान गती. हा सुद्धा एकदम सोपा पार्ट आहे पण हा पार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये न बघता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर केल्यानंतर व्ह्यू येतील आणि व्ह्यू आले म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.